लक्ष्मण शेट यांनी आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये स्थान मिळवत प्रत्येकाच्या मनामध्ये आपलेपणा निर्माण केलाय. तसेच प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास दिला असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी सीकेटी महाविद्यालयात झालेल्या नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमात केले. यावेळी भाजपच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदी सचिन लक्ष्मण शेट पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदी सचिन लक्ष्मण शेट पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद केणी, ज्येष्ठ नेते नारायण म्हात्रे, नगरसेवक विजय चिपळेकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की लक्ष्मण शेट यांनी जे काम हातात घेतले ते काम पूर्ण करण्यासाठी कटाक्षपणे लक्ष घालत ते पूर्ण करण्यासाठी कायम तत्पर राहिले. त्यामुळे सर्वांचे आधारस्थानी असलेले कैलासवासी लक्ष्मण शेट पाटील यांचा राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी सचिन लक्ष्मण शेट पाटील यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली असल्याचे म्हटले. म्हात्रे पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देखील दिली. ज्या पद्धतीनं दादांनी पूर्ण आपल्या हयातीमध्ये जे काम एकदा डोक्यावरती घेतलं ते मनापासून या ठिकाणी मन लावून पूर्ण केलं. एखाद्या माणसावरती जीव लावला की तो पूर्णपणानं त्याला जे जे काही म्हणून या ठिकाणी पाठबळ देण्याची आवश्यकता आहे ती देण्यासाठी दादा सातत्यानं तत्पर राहिले. सातत्यानं त्यांनी कटाक्षानं त्या सगळ्या विषयाकडे लक्ष दिलं. दादांनी जो सत्कारांचा कार्यक्रम झाला त्याच्यासाठी पुण्याला जाऊन स्मृतिचिन्ह असं ते विजयचक्र नावाचं असे बनवून घेतलं आणि ते त्या ठिकाणी आपण म्हणूया स्मृतिचिन्ह म्हणू आपण त्याला ते स्मृतिचिन्ह म्हणून आज या ठिकाणी आहे. आजही या ठिकाणी माझ्या डोळ्यापुढे ते नाही असं एकही दिवस माझा जात वेगवेगळ्या अर्थानं तुमच्या आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये दादांनी आपल्या हृदयामध्ये स्थान कमावलं. कशामुळे हा जो या ठिकाणी आपलेपणा त्याने आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण केला आणि तुझ्या प्रत्येक अडीअडचणीच्या प्रसंगाला मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास त्याने आपल्या मनामध्ये जागवला त्याचं हे प्रतीक आहे. आज आपण माननीय पाटील अविनाश पाटील त्यांच्या आई धनाबाई पाटील म्हात्रे त्यांचा तिघडे जाणा देव किती निष्ठुर असतो हे कधी कधी आपल्याला याच्यावरनं आपल्याला समजून येईल. आणि म्हणून आता दादा गेले आणि त्याची जबाबदारी कोणीतरी पेलावी असं सर्वांना मनापासून वाटत होतं. सर्वांचं म्हणणं आहे आणि म्हणून सचिन पाटील यांना पनवेल तालुका उपाध्यक्ष पद आपण या ठिकाणी नियुक्तीपत्र या ठिकाणी देणार आहोत. आणि गावातील सुद्धा काही फेसबुकचे जे नावडा फेसबुकचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी त्यांना सुद्धा या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्याला नियुक्तीपत्र देत असताना आम्हाला दादाची आठवण येणे सर्वांना सहजिक आहे आणि म्हणून आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी मुद्दाम ठेवला. काल नावडेगावामध्ये तुम्ही दादांच्या आठवणी मुलं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण चष्मे मोफत चष्मे वाटप कार्यक्रम तो सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी आयोजित केला होता. आज आपण सचिन पाटील यांना नियुक्तीपत्र देत असताना आम्हाला मनापासून आनंद होतोय. प्रल्हाद यांनी सांगितल्याप्रमाणे वेळ दिला दादांनी जसं वेळ दिलो दादा जसं राजकारणामध्ये सगळ्यांचं सर्वांशी ओळख होती मुख्यमंत्र्यापासून ते खालच्या मंत्र्यापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्ते सर्व पक्षीय लोकांबरोबर त्यांची नेहमी गुटबस असायची आणि म्हणून दादा सर्व ठिकाणी जिल्ह्यामध्ये फेमस व्यक्ती म्हणून ओळखली जायची. सर्वांच्या लहान असो की मोठा त्याच्या खांद्यावर हात टाकून चालणं हे त्यांची एक लगब होती आणि तीच लोकांना सर्वांना भावली होती. आपल्या सर्वांना माहीत आहे की काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय लक्ष्मण शेटजी पाटील
यांचं दुःखद निधन झालं. ही घटना इतकी वाईट होती की संपूर्ण तालुका नाही तर पूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी ही गोष्ट होती. लक्ष्मण शेठ पाटील यांच्या जाण्यानं आज आपल्या पनवेल तालुक्याची जी उणीव आहे ती भरून निघणार नाही. परंतु दादाने जे काम केलं आणि दादाने जी माणसं सोडली गरिबांपासून तर श्रीमंतांपासून आणि विविध पक्षातील दादांवर सर्वजण प्रेम करायचे. आज दादा नाही पण दादा आजही आपल्या पाठीवर थाप धरून आहेत असं प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेहमी वाटत असतं. दादांबद्दल बोलताना खरोखर अंगश हारलेलं आहे. कारण दादांच्या सोबत जे आयुष्य घालवलं, जे त्यांनी जे शिकवलं आणि त्यांच्या प्रेरणेने आज आम्ही इथपर्यंत जिल्ह्यापर्यंत पोचलेलो आहोत. या अनुषंगाने आज त्यांचे चिरंजीव सचिन पाटील यांची पनवेल तालुक्यावर नियुक्ती होत आहे. आणि ही होत असताना सचिन दादांनी पनवेल तालुक्याचे आपले अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब यांना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण पनवेल तालुक्याचा भारतीय जनता पार्टीचा जो विकास आणि विचारधारा ही आपण तळागाळापर्यंत निश्चितपणाने पोचवाल याची मला पूर्ण खात्री आहे.